मनसैनिकांना पोलिसांनी ज्या गालावर मारलं त्याच गालावर राज ठाकरेंनी फिरवला प्रेमाचा हात काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून वसे विरार या ठिकाणी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमामध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न झाला वसे विरार महानगरपालिका क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयुक्त भेटच देत नाहीत म्हणून मनसेचे दोन कार्यकर्ते महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये घोषणाबाजी करत होते पोलिसांनी दोघा मनसे कार्यकर्त्यांना यावेळी चोप देत कार्यक्रमातून बाहेर काढल्याचा प्रकार घडला होता गेल्या सहा महिन्यांपासून पत्रव्यवहार आणि संपर्क साधून देखील वसई विरार महानगरपालिका आयुक्त वेळ देत नसल्यानं या प्रकारचं आंदोलन केल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं मात्र आंदोलनाच्या दरम्यान त्या ठिकाणी बंदोबस्ताला हजर असणाऱ्या पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी मारहाण करून आई बहिणीवरून शिवेगाळ केल्याचा आरोप मनसेकडून केला जातोय तसेच त्याबाबत काही व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल होत आहेत वसेतील हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे याच दरम्यान पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली यावेळी राज ठाकरे यांनी त्यांची विचारपूस करून ज्या गालावर पोलिसांनी मारलं त्याच गालावर प्रेमाचा हात फिरवल्याचं मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं मनसेचे आमदार राजू पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करा अशी मागणी केली आहे महाराष्ट्रामध्ये दर दिवशी विविध विषयांवर ठिकठिकाणी अनेक संघटना आणि पक्षांकडून शेकडो आंदोलनं होत असतात अशा आंदोलन हाताळण्याची एक पद्धत असते आणि त्यामध्ये काही नियम देखील असतात परंतु विरारमध्ये घडलेला प्रकार कोणत्याही राजकीय पक्षाच्या संघटनेच्या किंवा राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत घडणं हे योग्य नाही पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी हाताळलेले आंदोलन महाराष्ट्राच्या गृह खात्याला शोभा देणारे नसून अत्यंत घृणास्पद आहे असा आरोप आमदार राजू पाटील यांनी केलाय तर ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलं त्याच हातांनी सलाम करायला लावू असं संदीप देशपांडे यांनी प्रतिपादन केलंय वसे विरार येथील कार्यक्रमाचा व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला आमचे दोन महाराष्ट्र सैनिक कार्यक्रमात आयुक्त भेट देत नाही त्यांनी आम्हाला भेट द्यावी दे यासाठी कार्यक्रमामध्ये आंदोलन करत होते त्यानंतर त्यांच्यावर हात उचलणारे पोलिसही आम्ही पाहिले ते पोलीस आमच्या महाराष्ट्र सैनिकांना आई आणि बहिणीवरून शिवाय देत होते पोलिसांनी सरकारचे दलाल असल्यासारखं वागू नये असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं सत्ता येत असते आणि जातही असते पोलिसांनी पोलिसांसारखं काम केलं पाहिजे ज्या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि कार्यकर्त्यांना कानशिलतही लगावली त्याची काहीही गरज नव्हती ज्यावेळी पोलीस त्यांना नेत होते त्यावेळी ते, ते तुमच्यासोबत आले एवढा मास दाखवू नये आणि पोलिसांनी सत्तेची दलाली करू नये एवढीच हिंमत असेल तर तुमची वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी वन बाय वन भिडा तेव्हा आम्ही देखील दाखवतो की महाराष्ट्र सैनिक काय असतो जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा तुमच्या संरक्षणासाठी आम्ही सर्वांनी आझाद मैदानावर मोर्चा काढला होता असं संदीप देशपांडे यांनी व्हिडिओद्वारे सांगितलंय ब्युरो रिपोर्ट एचपी पी लाईव्ह न्यूज वसई